महत्त्वाची बातमी समोर येत आहे। भाजपा जळगाव जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार अशी माहिती माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। जळगाव जिल्हा परिषदेवर गेल्या 25 ते 30 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। गेल्या निवडणुकीत देखील संपूर्ण बहुमत भाजपकडे होते, त्यावेळी आम्ही एकत्र लढलो होतो आणि यावेळी आम्ही स्वबळावर लढू अशी माहिती माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली। जीएम फाउंडेशनच्या कार्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। जिल्हा परिषद पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकी केव्हाही जाहीर होऊ शकतात, त्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय व नियोजन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यंदा मतदारसंघाची संख्या 10 ने वाढली आहे, जागाही 67 वरून 77 वर गेल्या आहेत, त्यामुळे येत्या निवडणुकीत 40 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला असल्याचे आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले। आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। जुगल, भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचं समोर येतंय, काय आहे याविषयी अधिक माहिती? उमा, गेल्या 20 वर्षापासून जळगाव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता असून आगामी काळात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या या निवडणुका येणार असून भारतीय जनता पार्टीने मिशन 40+ यावेळी नारा दिलेला आहे। आगामी निवडणुका स्वतंत्र लढणार असून या संदर्भात गिरीश महाजन यांनी आढावा बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीचे 40+ असं मिशन ठरवलेलं आहे। एकनाथराव खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळी एक तयारी भाजपने केलेली आहे। भारतीय जनता पार्टी बरोबरच या बैठकीमध्ये निवडणुकीच्या रणनीतीबाबत काही चर्चा करण्यात आली आहे का? यामध्ये आगामी काळात पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहे एक भारतीय जनता पार्टीने स्वतंत्र नारा दिला असून एक रणनीती आखली गेलेली आहे। 20 वर्षापासून तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।